कृष्णा की छत्रपति शिवाजी महाराज के माँ साहेब जिदाओं की छत्रपति संभाजी महाराज की खूब खूब सुंदर सार्वजनिक शिव जन्मोत्सव महोत्सव ढोके इथे जमलेले सर्व ग्रामस्थ माता भगिनी युवक विद्यार्थी बालक पालक आपल्या सर्वांचं छत्रपति शिवरायांच्या जयंती महोत्सवामध्ये मी स्वागत करतोय वंदन करतोय आपल्या सर्वांचं अभिनंदन करतोय। या जगाला क्रांतीचा आणि शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध प्रथम मन मायभूच्या चरणा राजे शिव छत्रपतींच्या चरणा स्मरुणी गातो मी कौना असं म्हणत आपल्या गणाची सुरुवात करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारत मी नेहमी सांगतो पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारत आणि एकदा सुधारलेलं मस्तक कुणासमोर नतमस्तक होत नसतं असा महान संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। माता रमाई माता भीमाई माता अहिल्याई आणि शुभा सारख्या संभाजी सारख्या दोन वाघांना जन्म देणारी माता जिजाई हरेक मायमौली माझ्या देशामधली माझ्या भारतामधली हरेक मायमौली वाघीन झाली पाहिजे आणि इथं तिथं न जाता शाळेत गेली पाहिजे हे देखणं स्वप्न ज्या माऊलीनं पाहिलं अशी विद्येची आराध्य देवता माता सावित्रीबाई फुले। जुलमी जातीयवाद्यांच्या विरोधात दंड थोपटून बंड पुकारणारे महात्मा ज्योतिबा फुले मृत्यूच्या मैदानामध्ये मर्दाच्या मनगटानं आणि धैर्याच्या स्वाभिमानाच्या छातीनं हे हिंदवी स्वराज्य उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज या जगाचा इतिहास तुम्ही शोधून काढा। या जगाच्या इतिहासामध्ये एक आदर्श पुत्र असतो कसा त्याचा धर्म काय असतो त्याचं कार्य काय असतं याचं उत्तम सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। या सर्वच महापुरुषांच्या चरणावर मस्तक ठेवतो नतमस्तक होतो छत्रपती शिवाजी महाराज। मी नुसतं महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल बोलणार नाही देशाचा इतिहास सुद्धा मी तुम्हाला सांगणार नाही मी तुम्हाला जागतिक इतिहासाबद्दल बोलणार आहे। या जगाचा इतिहास जर तुम्ही लिहायला किंवा वाचायला घेतला तर या जगाचा इतिहास त्या तीन शब्दांविषयी लिहूच वाचू शकत नाही ते तीन शब्द म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। या जगाच्या इतिहासाला मोह पडलेला नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। महाराजांना आपण तलवार ढाल युद्ध लढाई याच्या पलीकडे कधी पाहिलंच नाही। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय एका पराक्रमाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक शौर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्याग समर्पण मातृभूमीसाठी काय असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। या जगातील सर्वोत्तम बुद्धिमत्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हायली इंटेलेक्चुअल माइंड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आयुष्यभर सुपारीच्या खांडाचं व्यसन ज्या राजाला नव्हतं का असा जगाच्या इतिहासातला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। हे छत्रपती शिवरायांचं चरित्र आहे। अशा छत्रपती शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी राष्ट्रपिता राजमाता माँ साहेब जिजाऊ आणि स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या पोटी झाला। छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। मला सांगा ही छत्रपती शिवरायांची कितवी जयंती आहे 394वी जयंती आहे। जवळपास 450 वर्ष झाले आपल्या राजाच्या इतिहासाला पण आतापर्यंत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकही युग पुरुष जन्माला आला नाही एकाही मानवाच्या हाताने एवढं मोठं युग प्रवर्तक कार्य घडलं नाही। आपण चुकतोय कुठं का वर्षानुवर्ष आपण राजाची जयंती साजरी करायची आपल्यामधून कधी घडणार हो शिवराय कधी होणार ते नेत्रदीपक कार्य या महाराष्ट्राच्या मातून दुसऱ्याच्या हाताने ही प्रेरणा घ्यायला पाहिजे चुकतोय कुठं आपण कारण असं आहे उत्तर असं आहे आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत नाहीत कारण माँसाहेब जिजाऊ जन्माला येत नाही। स्वराज्याची खरी प्रेरणा म्हणजे माँसाहेब जिजाऊ आहेत। जर दुसरे छत्रपती शिवाजी महाराज जगाला पाहिजे असतील तर अगोदर माँसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे ही दोन व्यक्तिमत्व आपल्यामध्ये घडणं खूप महत्वाचं आहे कारण जोपर्यंत माँसाहेब जिजाऊ घडणार नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज घडणार नाही ती काळ्या दगडावरची रेष आहे इतिहासाचं पान आहे सुवर्ण अक्षर आहे दॅट इज यंग माँसाहेब जिजाऊ घडणं महत्वाचं आहे काय त्याग होता या मातेचा इथं जमलेल्या प्रत्येक मातेने विचार केला पाहिजे माझ्या उदरातून जन्माला आलेलं बाळ एकदा छत्रपती शिवराय झालं पाहिजे हे तेही आपण बाळगलं पाहिजे तर त्या शिवजयंतीला आणि शिवचरित्राला अर्थ आहे। प्रचंड त्याग आहे माँसाहेब जिजाऊंचा संघर्ष आहे। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा गर्भात होते तेव्हापासून माँसाहेब जिजाऊंचा संघर्ष सुरू झालेला आहे। लग्नाच्या काही दिवसामध्ये
माँ साहेब जिजाऊंचं माहेर आणि सासर या दोन्हीच्या मध्ये वैर सुरू झालेलं आहे आणि मध्ये आहे ही राष्ट्रमाता माऊली जिने हा महाराष्ट्र घडवला. आणि एका दिवशी तर एवढा अकल्पित प्रसंग घडला, यामध्ये एका हत्तीच्या कारणावरून जाधवांचे सिंदखेडचे जाधव आणि भोसले यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. हत्तीच्या कारणावरून युद्ध सुरू झालं, लढाईत रूपांतरण झालं आणि परिणाम असा झाला की यामध्ये जाधवांचे दत्ताजी मारले गेले आणि भोसल्यांचे संभाजी मारले गेले. माँ साहेबांचं सासर एकीकडे लढत होत तर माहेर एकीकडे लढत होत. जाधवांची माणस जाधवांच्या दत्ताजीला घेऊन जात होती आणि भोसल्यांची माणस भोसल्यांच्या संभाजीचं धड घेऊन जात होती. माँ साहेब जिजाऊ मध्ये आहेत. या राष्ट्रमातेला प्रश्न पडलेला आहे, अरे लढावं तरी कोणासाठी, एकीकडे सासर आहे दुसरीकडे माहेर आहे. माँ साहेब जिजाऊ या विवंचनेत आहेत आणि तेवढ्यात ही राष्ट्रमाता उठली, अरे का म्हणून लढावं या दोघांसाठी, कारण यातली दोघच्या दोघ स्वतःच्या मातीसाठी स्वतःच्या माणसांसाठी मेली नाही, यातली दोघच्या दोघ परकीय सत्तेसाठी आपापसात युद्ध करून मेली, हे थांबलं पाहिजे. ती राष्ट्रमाता जी देणं उठली हे थांबलं पाहिजे. आपली माणसं आपल्या मातीसाठी मेली पाहिजे, आपली माणसं आपल्या माणसांसाठी मेली पाहिजे, हे माँ साहेब जिजाऊंनी ठरवलं. नेमकं काय करायचं, आपली माणसं आपल्या मातीसाठी मेली पाहिजे, आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी कार्य घडलं पाहिजे. काय करायचं, गर्भातल्या बाळाला एवढं मोठं करायचं की त्यानं मातीसाठी मरणं काय असतं आणि मातीसाठी जगणं काय असतं शिकवलं पाहिजे. या जगाच्या इतिहासात असा एकच राजा आहे ज्याचं गर्भात असल्यापासून ठरलेलं आहे व्हॉट आय हॅव टू डू इन माय लाईफ इन माय फ्युचर, मला जन्म घेतल्याच्या नंतर काय करायचंय. आजच्या मातेला प्रश्न पडला पाहिजे, एवढं जागरूक आपण आपल्या लेकरांबद्दल आज असतो का. म्हणून मी म्हणतो स्वराज्याची खरी प्रेरणा ह्या माँ साहेब जिजाऊ आहेत, कारण गर्भात असलेल्या छत्रपती शिवरायांविषयी त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की माझ्या लेकराला काय करायचंय. तुम्ही स्वप्न पाहत जाऊ लेकराला, नुसत तराटरा शिवाजी महाराजांनी अफजल खान फाडला हे केलं हे चक्री नाही, ती परिस्थिती आज नाही. आज आपल्याला पाहिलं पाहिजे की माझं लेकरू कसं घडलं पाहिजे, शिवचरित्रातून त्यानं काय प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्यानं त्याचं जीवन कसं उज्ज्वल केलं पाहिजे, दॅट इज शिवचरित्र. हे शिवचरित्र आहे आणि ह्या शिवचरित्राची आज गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज या राजाचं व्यक्तिमत्व पहा, एवढा मोठा जगाच्या इतिहासात राजा दुसरा कोणता झाला का. आज जगात सर्वात जास्त पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, जगात सर्वात जास्त जयंत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साजऱ्या केल्या जातात, जगात सर्वात जास्त शिवचरित्र लिहिलं आणि वाचल्या जातं त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. एवढा मोठा राजा घडतोच कसा, त्याचे अनालिसिस करा. शिवरायांच्या यशाचं खरं कारण काय माहित आहे, महाराजांनी माणसं बाळगली, सामान्य सामान्य माणसं, शेतकरी गरीब मजुराची माणसं, 18 पगड जातीमधली माणसं, साधारण माणसं, या सामान्य माणसांना घेऊन राजांनी असामान्य कार्य केलं. हे ब्रीद आहे महाराजांचं, हे गुपित आहे शिवरायांच्या राज्याचं. हे दुसरं जगाच्या इतिहासात कोणा राजाला जमलं नाहीये की साध्या साध्या माणसाला या राजाने हाताखाली घेतलं आणि त्यांच्याकडून असामान्य कार्य करून घेतलं. नाशिक जिल्ह्यामध्ये कण्णेरवाडी नावाचं गाव आहे, तिथं कण्णेरगड नावाचा किल्ला आहे आणि शिवकाळामध्ये जेव्हा या किल्ल्याची लढाई चालू होती तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा त्याचं नाव रामजी पांगेर हा शहीद झाला, वीरमरण पावला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे रयतेचे राजे. महाराजांच्या कानावरी बातमी गेली की कण्णेरगडाच्या लढाईमध्ये रामजी पांगेर नावाचा मावळा वीरमरण पावलेला आहे. राजे दुसऱ्या दिवशी रामजी पांगेरांच्या घरी गेले. रयतेचा राजा येणीच म्हणत नाहीत महाराजांना, एक साधारण मावळा वीरगती पावलेला आहे म्हणून राजे स्वतः घरी जातात. रामजी पांगेरांच्या वडिलांना ही बातमी कळते की छत्रपती शिवाजी महाराज येत आहे. रामजी पांगेरांचे वडील सादर झाले आणि छत्रपती शिवरायांना म्हणतात, राजा तुम्ही कशाला येणं केलात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, अहो काय बोलता, तुमचा एक तरणा ताटा पोरगा स्वराज्यासाठी वीरमरण पावलेला आहे. बाबा मागा, तुम्हाला मी काय देऊ, तुम्हाला मी किल्ले देऊ, रयत देऊ, वसत देऊ, काय देऊ, जमीन देऊ, होम देऊ, सोनं देऊ, नाणी देऊ, काय देऊ ते मागा. जे मागसाल ते मी देईल हा शब्द जिजाऊ पुत्र छत्रपती शिवरायांचा आहे, मागा बाबा. तर रामजी पांगेरांचे वडील म्हणतात, अरे राजा काय बोलतोयस, तुझ्या समोर कशाचं मागणं, आणि तू जर म्हणतोस मागायचंच
तर राजा ऐक माझी मागणी, दूर बघ माझं शेत आहे, शेताच्या बांधावर माझं धाकलं पोरगं आहे, जर काही द्यायचं असेल ना त्याला सुद्धा तुझ्या स्वराज्यात घे. एक पोरगं मेल्याच्या नंतर हा बाप म्हणतोय दुसरं सुद्धा माझं पोरगं मरणासाठी तुझ्या सैन्यात घे राजा. जगाच्या इतिहासात जमलं नाही हो कोणाला, मरणासाठी माणसं तयार होतात. आज लोकशाहीचा देश आहे, आपण 21व्या शतकात राहतो. आज किती जरी आपण डेमोक्रेसीची भाषा करत असेल तर आपल्याला शिवरायांची हिपोक्रेसीच महत्वाची वाटते, ती हुकुमशाहीच महत्वाची होती. का? कारण सामान्य लोकांना विश्वास आहे की हा राजा माझा आहे, हा जे काय करतोय तो माझ्यासाठी करतोय, माझ्या लेकरा बाळांची काळजी या राजाला आहे आणि ह्या राजाचं राज्य माझं आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्यात आणि इतर राजाच्या राज्यात डिफरन्स काय होता माहित आहे, फरक काय होता? दुसऱ्यांचे जे राज्य आहे तिथली सामान्य प्रजा जी आहे त्यांना वाटत होतं की हे राज्य ह्या राजाचं आहे, पण शिवरायांच्या राज्यामध्ये ती प्रजा आहे त्यांना वाटत होतं की हे राज्य माझं आहे, हे राजा सुद्धा माझा आहे आणि या राजाचं राज्य सुद्धा माझं आहे. ही आपुलपणाची भावना फक्त छत्रपती शिवाजी महाराजच निर्माण करू शकले, दुसरं कोणी नाही. महाराजांचा इतिहास काय म्हणून शिकवला जातो? महाराजांच्या गुणाची खातिरदारी, अनालिसिस करा, फोडत राहा, एक एक छत्रपतीचा गुण फोडा आणि त्याला अंगीकारण्याचा प्रयत्न करा. महिलांचा सन्मान तुम्हाला माहित आहे, जगाच्या इतिहासामध्ये महिलांचा सन्मान करणारा राजा म्हणून कोणी जर नाव काढलं तर उत्तर येतं छत्रपती शिवाजी महाराज. यत्र नारी पूजयन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं नारीचा वास असतो का नाही तिथं सगळ्या देवांचा सुगंध दरवळतो. अरे कुण शिकवलं? मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना शिकवलं की राजा युद्धात जर एखादी स्त्री आली ती स्वकीयांची असो की परकीयांची असो तिला देवी मान, माय बहीण मान आणि वापस ये, पण नको कोणत्याही नारीवर शस्त्र चालवायचं नाही, संस्कार आहे हे घ्या शिवचरित्रातून. लेकरांना हे सांगा, लेकरांना हे शिकवा, तर आपल्या शिवजयंतीचा फायदा होईल. छोटे छोटे गुण द्या राजांचे, छोटे छोटे गुण द्या. तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवरायांचा महिलांच्या सन्मानाचा गुण जो काय होता तो शत्रूंनी सुद्धा स्वीकारलेला आहे. शत्रूंना सुद्धा खात्री आहे की हा जो राजा आहे का नाही हा आपल्यासारखा दळभद्री नाहीये, स्त्री लंपट नाहीये आपल्यासारखा. जर कदाचित आपल्यापैकीच एखादी स्त्री या राजाच्या तावडी जर अडकली तर चोळी बांगडी करून पुन्हा परतून लाईली खात्री आहे. शाहिस्ते खानाला डायरी लिहिण्याचा शौक होता, मी मग तुम्हाला कधी सांगितलं असेल, मी नेहमी सांगत असतो. शाहिस्ते खान ज्याची छत्रपती शिवरायांनी बोटे तोडली का नाही त्याला डायरी लिहिण्याचा शौक होता. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची बोटे तोडली त्या दिवशीचा प्रसंग त्या शाहिस्ते खानाने लिहिलेला आहे. तो असा म्हणतो की त्या दिवशी माझी बहीण म्हणजे शाहिस्ते खानाची बहीण माझ्याकडे पळत रडत आली आणि मला म्हणते सरदार गजब हो गया, सरदार गजब हो गया, वो नाराम शिवम मेरी बेटी को उठा के ले गया. तेव्हा शाहिस्ते खान त्याच्या बहिणीला म्हणतोय रो मत पगले रो मत, मुझे मालूम है वो शिवा किसी की गर्दन काट सकता है, किसी की उंगलियां काट सकता है, मगर वो शिवा का इतिहास है वो किसी भी मां बहन पर हाथ नहीं उठा सकता. आणि इथंच आमचे राजे जिंकतात. हा शत्रूंना सुद्धा विश्वास आहे की हा राजा, हा जिजाऊचा पुत्र, शहाजीचा पुत्र कधीच महाराष्ट्रातल्या कोणत्याही माया बहिणीवर हात उजरणार नाही, सन्मान देईल. ही जगाच्या इतिहासाची ओळख आहे ना, ती फक्त आमच्या राजाची आहे, दुसरा कोणताच राजा सापडत नाही. म्हणून जगात ती जगप्रिय राजा आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे. स्वाभिमान आहे, छाती अशा अभिमानानं भरून येते. काय आपलं नसीब म्हणावं, या राजाच्या मातीत आणि या राजाच्या जातीत जन्मलो, याच्यापेक्षा मोठं काय द्यावं आणखी. हा प्रचंड मोठा आत्मविश्वास असतो. ही प्रेरणा आपण शिवरायांकडून घेतली पाहिजे. ही प्रेरणा मातांनी पितांनी आपापल्या कॉलेजला शाळेत जाणाऱ्या लेकरांना शिकवली पाहिजे. यासाठी असतं शिवचरित्र. पण याच्या पलीकडे आपण कधी जातच नाही. छत्रपती शिवायांनी एक एक माणूस जोडलं. आपण आपल्या घरातली माणसं दूर काढतो, गावागावात भांडणं, घराघरात भांडणं, हे घेणार का आपण शिवचरित्र? तुम्हाला प्रसंग सांगतो, महाराजांनी माणसं कशी जोडली. एक एक वडील आपल्या घरामध्ये काहीतरी लॅपटॉप मध्ये काम करत आहे. आता दुसरीत असणारा पोरग जवळ आलेला आहे. वडिलांना कामामध्ये व्यत्यय होतोय. वडील त्याला दूर करतात, पोरग पुन्हा येतं. वडील दूर करतात, पोरग पुन्हा येतं. त्यानंतर वडिलांनी त्याच्या कानाखाली एक मार्गी पोरग रडत रडत गेलं, एका खुर्चीवर बसलं. बाजूला रिमोट होता, टीव्ही ऑन केला,
आणि कार्टून मोठ्या आवाजात पाहायला लागला. वडिलांना पुन्हा कामामध्ये व्यत्यय होत होता. प्रश्न पडला काय करावं लागेल हा शांत बसेल. समोर टेबल होता, टेबलवर पेपर होता, पेपरवर भारताचा नकाशा होता, त्यामध्ये 29 घटक राज्य होती. त्या वडिलांनी तो पेपर घेतला, त्यातली 29 घटक राज्य फाडली, पुन्हा ते आपल्या मुलाकडे गेले आणि मुलाला सांगितलं की 29 घटक राज्य आहेत आपल्या देशातली, यांना जोड. आणि वडील पुन्हा आपल्या कामाकडे गेले. त्यांना वाटलं आता यामध्ये अर्धा तास तर मुलाचं जाईल. वडील काम करत होते, 5 मिनिटाच्या आत तो मुलगा पुन्हा परत आला. पप्पा मी नकाशा जोडला. वडिलांना आश्चर्य वाटलं, दुसरीत असणारा पोरग या देशाचा एवढा मोठा नकाशा, त्यामध्ये 29 घटक राज्य, याला राज्य तरी काय माहित, नकाशा जोडला म्हणते, चला तर एकदा पाहून घेऊया. वडील पाहायला आले. वडिलांना सुद्धा कुतूहल वाटलं, त्या लेकरानं नकाशा जोडला. आश्चर्य वाटलं, कुतूहल वाटलं. वडिलांनी त्या लेकराला विचारलं, बाळा हे कसं केलं सांग, मला आश्चर्य वाटत कसं केलं सांग. त्या ते लेकरू वडिलांना म्हणत, पप्पा दॅट्स अ व्हेरी इझी, दॅट्स अ व्हेरी इझी ॲट ऑल, हे खूप सोपं आहे. कारण या पेपरच्या खालच्या बाजूला माणसाचा नकाशा होता, माणसाचा चेहरा होता. मी माणूस जोडला, देशाचा नकाशा आपोआप जोडला. महाराजांच्या स्वराज्याचं हेच गुपित आहे. महाराजांनी माणसं जोडली. बाजी, कोंडाजी, यशाजी, तानाजी, किती महाराजांनी माणसं जोडली आणि त्यानंतर स्वराज्य उभं टाकलं. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये माणसं जोडली पाहिजे, माणसं जोडली पाहिजे, माणसं बाळगली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याची प्रगती प्लस आपली प्रगती केली पाहिजे, एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. हे शिवचरित्र आहे. युवकाने, तरुणाने, वृद्धाने, लेकराने हाच प्रयत्न केला पाहिजे की माझ्या राजानं माणसं जोडली, तसं मला माणसं जोडायची आणि पुढे जायचंय. हल्ली एक फॅन निघाला पाहता माझ्या हातात आरतीचं ताट दिलं, त्याच्यात आरती होती. मला वाटलं इथे सुरू होते की काय, की कुठं व्याख्यानाला गेलो की शिवचरित्राची जय देव जय शिवराया, शिव शंकराचा तू अवतार, ही आरती सुरू करतात. लग्नामध्ये कुठं गेलं की सरस्वती आरती, शिवजयंतीत कुठं गेलं की सरस्वती आरती. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, माझ्या मामाचं गाव आहे इथं. मला सांगा, आपला राजा देव होता का? आपला राजा देव होता का माणूस होता? शिवरायांच्या रक्त अंगामध्ये रक्त होता की नाही? हाडा मासाचा देह होता की नाही? छत्रपती शिवाजी महाराज एक माणूस होते, देव नव्हते. मी तर म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज काही गरज नाही महाराजांना देव करण्याची. देवदेवाच्या जागी आहेत आपले महाराज, महाराजांच्या जागी आहेत. अरे मी तर म्हणतो महाराज तर असं व्यक्तिमत्व होतं की ज्या व्यक्तिमत्वामुळे आज 33 कोटी देव आहेत, तेव्हाच उद्ध्वस्त झाली असती ही देव. तेव्हा महाराजांना देव बनवण्याची गरज नाही. तुम्ही जर एक गोष्ट मी आणखी नीट सांगतो यार रेस्टोरंट, तुम्ही जर महाराजांना देव मानत असाल, माना, ज्याचा त्याचा प्रश्न आहे, दॅट इज अ डेमोक्रेसी, ही लोकशाही आहे. माना, महाराजांना देव म्हणा. पण ही गोष्ट सांगतो, तुम्ही जर महाराजांना देव म्हणलात, तुमची लेकर काय करता येईल? महाराजांच्या समोर नतमस्तक होतील, नारळ फोडतील, उदबत्ती होतील, जबाबदारीतून मुक्त होतील, बाजूला जातील. कारण देव बनवण्याचा कोणी प्रयत्न करेल का? आतापर्यंत कोणी देव झालं का? पण जर तुम्ही शिवरायांना व्यक्तिमत्व म्हणून मानत असाल, तुमची लेकर ते व्यक्तिमत्व वाचतील, आचरणात आणतील, तुमच्या घरातच शिवराय घडेल. विचार करा, महाराजांना तुम्ही देव म्हणून पूजणार का व्यक्तिमत्व म्हणून पाहणार? महाराज हे व्यक्तिमत्व आहेत, आपण सुद्धा ते कार्य करू शकतो, ही प्रेरणा म्हणजे शिवराय आहेत. शिवरायांना देव बनवण्याची गरज नाही. एक सुंदर कविता मी लिहिली, आवडली तर नक्कीच दाद द्या. आई मला शिवराय व्हायचंय, लेकर म्हणली पाहिजेत, लेकर तुम्हाला म्हणली पाहिजेत, आई पप्पा मला शिवराय व्हायचंय, शिवरायांसारखं काहीतरी कार्य करायचंय. हो आई ऐकलंस बरोबर, मला शिवराय व्हायचंय. आई ऐकतेस का? मला शिवराय व्हायचंय. आणि आई मला माहित आहे, शिवरायांसारखी दाढी वाढवली म्हणजे कोणी शिवराय होत नाही, शिवरायांसारखी चंद्रकोर लावली म्हणजे कोणी शिवराय होत नाही, शिवरायांसारखा घोड्यावर बसलं म्हणजे कोणी शिवराय होत नाही, शिवरायांसारखी तलवार घेतली म्हणजे कोणी शिवराय होत नाही. एवढंच काय, साक्षात शिवाजी महाराजांसारखा दिसला म्हणजे सुद्धा कोणी शिवराय होत नाही. मग काय करायचंय आई? त्या राजाच्या विचाराला मला ऐकायचंय, ते शिवचरित्र मला खूप खूप वाचायचंय. आई मला शिवराय व्हायचंय, आई मला शिवराय व्हायचंय. मग आई तुम्हाला विचारशील की छत्रपती शिवाजी महाराज होणे एवढी साधी गोष्ट आहे, आई तूच कशाला? मीच सांगतो, मला माहित आहे का मीच काय. जगामध्ये कुणाची विद्वत्ता, पात्रता, शौर्यता एवढी नाही की ती जिजाऊ पुत्र छत्रपती शिवाजी महाराज घडतील, कुणाचीच नाही एवढी पात्रता.
नाही त्या विचारांचं काय? ते विचार तर आपण अंगीकारू शकतो आणि त्या विचारांचा पाईक मला व्हायचंय आणि आई मला एक दिवस शिवराय व्हायचंय आणि आई मला एक दिवस शिवराय व्हायचंय ही लेकर म्हणली पाहिजे आई. आता शिवरायांनी वयाच्या 14व्या वर्षी ठरवलं, वयाच्या 14व्या वर्षी ठरवलं म्हणजे 8वीचा विद्यार्थी आजचा. काय ठरवलं? मी कधीच कुणाचा नौकर कधीच कुणाचा चाकर होणार नाही. मी काय करणार? मी स्वतःच स्वराज्य स्थापन करणार. तसच मला काही करायचंय आणि आई मला एक दिवस शिवराय व्हायचंय आणि आई मला एक दिवस शिवराय व्हायचंय. हा काही शिवराय म्हणजे काय? शिवरायांना वाचलं खूप पण शिवरायांना समजून घ्यायचंय. आय हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांना समजून घ्यायचंय. अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोटे तोडली, सुरतेची लूट, आग्र्याहून फुटका, बस संपले शिवराय. शिवराय फक्त एवढे नाही आई, अरे शिवराय म्हणजे जगातील सर्वोत्तम बुद्धिमत्ता, दॅट इज कॉल्ड एन हायली इंटेलिजंट माइंड. शिवराय म्हणजे जगातील सर्वात मोठे अभियंते, दॅट इज कॉल्ड एन इंजिनियर. शिवराय म्हणजे जगातील सर्वात मोठे अर्थतज्ञ, दॅट इज कॉल्ड एन इकॉनॉमिस्ट. सुपारीच्या खांडाचं व्यसन नसलेला राजा म्हणजे शिवराय. अगं या मातीत, महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला पण या राजाचा इतिहास जगामध्ये ओळखला जातो. जगामध्ये या राजाने इतिहासात जागतिक इतिहास स्वतःचं नाव काढले. तसंच मला काय करायचंय आणि आई मला एक दिवस शिवराय व्हायचंय, आई मला एक दिवस शिवराय व्हायचंय, आई मला एक दिवस शिवराय व्हायचंय. लेकर म्हणली पाहिजे ही प्रचंड भावना आहे. या लेकरांनी शिवरायांचं अनुकरण केलं पाहिजे, ते विचार वाचले पाहिजे. तर छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या घरात होती, त्यामुळे महाराजांना देव करण्याच्या भानगडीत पडू नका. छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व होते, ते आपल्याला आचरणात आणायचे, विचारात आणायचे आणि स्वतःची प्रगती करून घ्यायची. दॅट्स अ सिंपल, हे सोपं आहे. यासाठी महाराज आहेत आणि या दृष्टिकोनातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं पाहिजे. मी मराठा आरक्षणाचे उपोषण चालू होते, बऱ्याच गावांना भेटी दिल्या. आजच्या तरुणांची अवस्था सांगतो मी तुम्हाला. कोण्या गावामध्ये 500 लोक, कोण्या 1000, कोण्या 200. एका गावामध्ये मी गेलो, मी मुद्दाम त्या गावाचं नाव टाळतो. व्यासपीठावर जाऊन बसलो, समोर बघलं तर 70-80 लोक, त्यातही काही वृद्ध. मी त्या आयोजकाला विचारलं, का हो तुम्ही लोकांना सांगितलं नाही का की सरांचं रात्री व्याख्यान आहे, लोक का जमली नाहीत? ते म्हणले, सर सांगितलं सर्वांना होतं पण आज काय माहिती आहे का? मी म्हणलं काय? आज म्हणलं वर्ल्ड कपचा फायनल आहे. म्हटलं काय महान गोष्ट आहे बाबा, वर्ल्ड कपचा फायनल आहे आज, वा वा. आरक्षणापेक्षाही मोठी गोष्ट आहे. तेव्हा मला प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे शब्द आठवतात. ते असं एका भाषणात असं म्हणतात की आजचा तरुण कसा आहे, आजच्या तरुणांना महापुरुषांच्या विचारापेक्षा सिनेमात काम करणारे नट आणि नटी महत्वाचे वाटतात. महापुरुषांच्या पुस्तकांपेक्षा या तरुणाला सिनेमातले लोक अत्यंत आवडतात. महापुरुषांचा आदर्श घेण्यापेक्षा सिनेमातल्या नट आणि नटीला हे लोक आदर्श म्हणतात. अरे ज्या मनगटामध्ये हा देश उभा करण्याची ताकद आहे, ती जर मनगट असे आदर्श बाळगत असतील तर कसं तुमच्या घरात शिवराय घडेल? त्यामुळे ही तरुणांची भावना आहे. आपण छत्रपती शिवरायांना आदर्श मानलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानलं पाहिजे, त्यांचं वाचन केलं पाहिजे, घरामध्ये त्यांचे फोटो लावले पाहिजे आणि स्मरण केलं पाहिजे, त्यांचं कार्य वाचलं पाहिजे, तर तुमच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडतील. मी नेहमी सांगतो, तुम्ही जगाचा इतिहास काढून बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक देशात शिकवला जातो. आणि कुणाला शिकवला जातो माहित आहे? विद्यापीठात, युनिव्हर्सिटीत, कॉलेजच्या पोरांना शिकवला जातो. आपल्या महाराष्ट्राची खंत आहे. कुणाला इतिहास शिकवतात शिवाजी महाराजांचा? 34 लेकराला. अरे त्याला काय कळते? त्याला शेंबूड काढायचं कळत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचा, त्यागाचा, पराक्रमाचा इतिहास त्याला काय कळणार आहे? 10वी आणि 12वीच्या लेकराला शिकवायला पाहिजे. मी तर म्हणतो 80 मार्काचा सब्जेक्टच त्यांना राहायला पाहिजे, कारण ते तरुण आहे, ते देशाचं भविष्य आहे. ही खरी गरज आहे महाराजांचा इतिहास शिकवण्याची. मी एक लेटर सुद्धा पाठवलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही 10वीच्या पोराला शिकवा, 12वीच्या लेकराला शिकवा, कारण त्यांना गरज आहे. ती विचार अंगीकारू शकतात. पण 34 लेकरांना आपल्याला शिकवला जातो, त्या वयात काय कळतो लेकरांना? जागतिक इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्या टायटलने शिकवतात इतिहास माहित आहे? मी तुम्हाला सांगतो, द गुरु ऑफ मॅनेजमेंट. जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना द गुरु ऑफ मॅनेजमेंट, द मास्टर ऑफ प्लॅनिंग या दोन टायटल खाली महाराजांचा इतिहास शिकवला जातो. द मास्टर ऑफ प्लॅनिंग,
प्रश्न मला पडतो नेहमी, राजांनी काय केलं असेल? पाकिस्तान मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो काय म्हणून? द गुरु ऑफ मॅनेजमेंट, व्यवस्थापनाचा जनक म्हणजे या महाराष्ट्रातला राजा आहे हे जगाला शिकवला जातो. काय केलं आमच्या राजांनी, असं काय व्यवस्थापन केलं? प्रश्न पडतो नेहमी, असं काय व्यवस्थापन केलं या राजांनी की ज्या राजाला द गुरु ऑफ मॅनेजमेंट म्हणतात? तुम्हाला माहित आहे 10 नोव्हेंबर 1659 साठी काय घडलं होतं? मी तुम्हाला सांगतो काय घडलं होतं माहिती आहे. 10 नोव्हेंबर 1659 साली प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख्यांनी 72 हत्ती मालक असणारा अफजल खान, 10 हत्तीचं बळ असणारा अफजल खान वाघनख्यांनी टराटरा फाडला. साधा प्रसंग आहे. कोण जगातल्या पहिल्या 10 लढायांपैकी या लढाईचा उल्लेख आहे, जागतिक 10 लढायांपैकी. कसं केलं महाराजांनी नियोजन? आम्ही नुसतं अफजल खान टराटरा फाडलाच म्हणतो, पण नियोजन कसं केलं असेल आपल्या राजांनी माहिती आहे तुम्हाला? मी तुम्हाला सांगतो. एकीकडे कोण आहे? शिवा. अरे शिवा, वो तो क्या पहाड़ का शिवा, मैं तो उसे तलवे के नीचे दबाऊंगा, घसीट के लाऊंगा मैं अफजल खान. ओवर कॉन्फिडन्स, हा ओवर कॉन्फिडन्स असणारा अफजल खान एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आहेत आमचे राजे. ही मातृभूमी माझी आहे, मातृपुत्र माझी आहे, यांच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे, मी उभं टाकलं पाहिजे. हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत दुसऱ्या बाजूला. आणि या दोघांमध्ये भेट होणार आहे. भेटीचा दिवस ठरलेला आहे 10 नोव्हेंबर 1659 2 वाजता किल्ले प्रतापगड. महाराज अलर्टनेस पहा आमच्या राजांचा, शिका अलर्टनेस. आपल्या जीवनात एखादी अडचण आली तर आपण कसा सामना करतो? शिवचरितातून हे शिका. महाराजांच्या जीवनात अडचण आली आहे, प्रसंग वाईट आहे, पण व्यवस्थापन राजांचं कसं आहे पहा, अलर्टनेस पहा. महाराजांनी डोक्यावर जिरे टोप आहे, अंगात चिलगट आहे, त्यावर वस्त्र आहे, कमरेला शेल आहे, त्याच्यात बिछवा आहे, आणि जगातली सर्वात मोठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग काय वापरली अजून माहित आहे? अंगठा आणि तर्जनी. या दोन्हीच्या हातात 2 अंगठे आहेत आणि मधामध्ये 3 इंचची लोखंडाची पट्टी आहे. पण त्या वरून नुसत्या दिसायलाच अंगठ्या आहेत, त्या अंगठ्या नाहीयेत. मधामध्ये 4 हिंस्राशी वाघनखे आहेत, एवढी तीक्ष्ण वाघनखे आहेत की सरासरा पोटात जातील बाहेर येतील ती आतडे घेऊनच. वाघनखे महाराजांनी घेतलेली आहेत. दॅट इज कॉल्ड अलर्टनेस. हा सावधानपणा असला पाहिजे. आपण आपल्या जीवनात अडचण आली काय करतो? जाऊ दे, केअरलेसनेस, केअरलेस करतो आपण. पण महाराज सावध आहेत. दुसरीकडे कोण आहे? ओव्हर कॉन्फिडन्स अफजल खान. कोणत्याही प्रकारची तयारी नाहीये, साधेच कपडे आहेत, फक्त कमरेला भिसू आहे. आणि या दोघांची भेट होणार आहे. भेटीचा दिवस उजळलेला आहे. आणि राजे प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या छावणीत गेलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून अफजल खान उठलेला आहे. अरे तो अफजल खान उठलेला आहे जो स्वराज्याला संपवण्यासाठी आलेला आहे. तो अफजल खान उठलेला आहे छत्रपती शिवरायांची सगळे किल्ले जिंकून हरलेला आहे. आणि अफजल खान महाराजांना बोलवत आहे, आज शिवाजी आओ, आओ शिवाजी आओ. महाराज सावध झाले, अलर्टनेस होते. महाराज आय हॅव टू युज माय हायली इंटेलेक्च्युअल माइंड, मला बुद्धिमत्ता वापरायची आहे. राजे सावध झाले. तो अफजल खान महाराजांना बोलवत होता. ज्या अफजल खानाने महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांची कत्तल केली होती, अरे तो अफजल खान महाराजांना बोलवत होता. ज्या अफजल खानाने शहाजीराजांना अर्ध्या झोपेमध्ये अटक केली होती, अरे तो अफजल खान महाराजांना बोलवत होता. ज्या अफजल खानाने शहाजीराजांच्या हातामध्ये पेड्या ठोकल्या होत्या, याला तर जिवंत जाऊच द्यायचं नव्हता. राजाने ठरवलं, प्लॅनिंग आहे, सगळा ड्राफ्ट तयार आहे. दॅट इज कॉल्ड ग्राफ मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये. सगळं ठरलेलं आहे राजांचं. मासाहेब जिजाऊ सुद्धा राजगडावर फौज घेऊन तयार आहेत. शोभा तुझ्या हातून काय झालं तर मी त्याला सोडणार नाही. कर्नाटकात शहाजीराजे फौज घेऊन तयार आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंच्या हातून तर अफजल खान वाचला तर मी सोडणार नाही. सगळं तयार आहे, प्लॅनिंग आहे. हे शिवचरित्राची शिकवण आहे. प्लॅनिंग करा, व्यवस्थापन करा. तो अफजल खान महाराजांना बोलवतोय. महाराज समोर गेले, आलिंगन दिलं अफजल खानाला महाराजांनी. आणि काही काळाच्या शरणार्थाच्या आत अफजल खानांनी महाराजांच्या बगल्यामध्ये 1 पिचवा खुपसवलेला आहे. शरणार्थात महाराज बेसावध झाले. 10 हत्तीचं बळ होतो त्याच्यात. एक जोरदार घा अफजल खानाने महाराजांच्या डाव्या बगल्यात केलेला आहे. पण तेवढ्यात महाराज सावध झाले. कदाचित त्या अफजल खानाला वाटलं असेल, शिवा अरे मर गया शिवा, अब इसकी सारी सल्तनत मेरी सारी किले मेरी मर गया महाराष्ट्र खलम.
एक्सपर्ट ओव्हर कॉन्फिडन्स, तेवढ्यात छत्रपती शिवाजी महाराज सावध झाले. मासाहेब जिजाऊंचे शब्द त्यांच्या कानात आले, शिवा माझ्या शिवा तू माझा विश्वास आहेस, शिवा तू माझा ध्यास आहेस, शिवा तू माझा श्वास आहेस. मला माहित आहे तुझ्या हातून अफजल खान मारलाच असेल, विजय होईल माझ्या लेकरा. हे जिजाऊचे शब्द होते. महाराज सावध झाले, हातामध्ये वाघनखे होते, मारवाणी जोरदार एक गाव अफजल खानाच्या पोटात गेला. वाघनखे आत शिरली, बाहेर आली ती खानाची आतडे घेऊनच त्या हातीचा बसणार अफजल खान. मारवाणी वाघ गेली तर आतडा फाडला. महाराज जिंकले छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हो सुंदर, झालाच्या पहिल्या 10 लढ्यांमध्ये महाराजांच्या या लढाईचा उल्लेख आहे. एवढा पराक्रमांच्या राजांनी केलेला आहे. हा हत्तीच बळ असणारा अफजल खान महाराजांनी वाघनख्यांनी फाडला. इंग्रज, डच, फ्रेंच, मुघल, आदिलशाही प्रत्येकाला प्रश्न पडणारे कोण आहे, अरे क्या लाया वाघनखे, अरे कैसे होते वाघनखे, वाघनखे से फाड़ डाला, अरे कौन है का बाप का बच्चा है क्या. वाघनखे से कोई फाड़ता है आदमी को? लोग तो हम तो मारते हैं, तलवार से मारते हैं, कत्ल करते हैं, इसमें तो ऐसा क्या कर डाला वाघनखे से फाड़ा. सभाच्या पहिल्या 10 इतिहास लढायांमध्ये या लढाईचा उल्लेख आहे. पण व्यवस्थापनाचा गुरु जे राजांना म्हटलं जातं ते यामुळेच म्हटलं जातं जात नाही, पुढं सुद्धा राजांचं खूप मोठं कर्तृत्व आहे. तुम्हाला माहित आहे 10 नोव्हेंबरला महाराजांनी अफजल खानाला फाडलं, 11 नोव्हेंबरला काय केलं? आपण आपल्या जीवनात काय केलं असतं बरं? एवढा मोठा प्रसंग झाल्याच्या नंतर मी तर म्हणलो असतो 2-1 महिना आता रेस्ट घेतली पाहिजे, चांगलं चुलं खाल्लं पाहिजे, आराम केलं पाहिजे, एवढ्या मोठ्या अफजल खानाला मारलं. राजे सावध झाले, 10 नोव्हेंबरला अफजल खानाला मारलं राजांनी, आणि 11 नोव्हेंबरला राजे पुन्हा घोड्यावर मान टाकून बसले आणि अफजल खानाच्या फौजेवर राजांनी हल्ला केला. अर्थशास्त्राचा जनक राजाला म्हणतात. महाराजांनी काय लुटलं माहित आहे? त्या दिवशी महाराजांनी 4000 घोडे घेतले अफजल खानाचे, 72 हत्ती घेतले, 1200 मालवाहू उंट घेतले, 2 लाख रुपयांचा कपड्यांचा गट्टा घेतला आणि 10 लाख रुपये नगदी ऐवज घेतला. दॅट इज अन इकॉनॉमिस्ट. पैसा जमवला आमच्या राजांनी, हे तरुणांना कधी समजेल? आपल्या राजाला शून्यातून विश्व निर्माण करणारा राजा येणेच म्हणत नाही. एक एक रुपया आमच्या राजांनी जमवलं, कारण त्याच्याकडे अर्थ असतो. अर्थ म्हणजे पैसा, त्याच्या जीवनाला अर्थ असतो. हे शिवरायांची देणगी आहे मराठ्यांनो, हे लक्षात करा. आयुष्यात पैसे कमवा. आपले राजे म्हणतात, काय म्हणतात, मी नुसता अफजल खान मारलाच नाही रे, त्याचे 10 लाख रुपये सुद्धा मी आणले. हे कधी मराठ्यांना, हे तरुणांनी घेतलं पाहिजे शिवचरित्रातून, की राजांनी जीवनाला अर्थ आणला कारण त्यांनी अर्थ कमावला. आज सुद्धा आपण व्यापारातून, आपल्या नोकरीतून, आपल्या शेतीमधून काहीतरी अर्थार्जन केलं पाहिजे, पैसे जमवले पाहिजे, कमवले पाहिजे, हे शिवराय आपल्याला शिकवतात. ही खरी शिवचरित्राची प्रेरणा आहे. त्यानंतर राजांनी काय केलं माहित आहे? धडा वेगळा देह झालेला अफजल खान तिथं पडून होता आणि राजांनी सांगितलं याला आता असं सोडल्या जाणार नाही. हे राज्य इथल्या रयतेचं राज्य आहे. आमचं वैर्य फक्त मरतानाच वैर्य आहे. तो माणूस मेला, वैर्य संपलं, त्याची जात आम्हाला माहित नाही, त्याचा धर्म आपल्याला काही गरज नाही. तो मेला ना, त्याला विधिवत त्याच्या धर्मानुसार त्याचा अंत्यविधी करा. आणि राजांनी प्रतापगडावरच अफजल खानाचा देह पुरला. ही माणुसकी राजाची आहे. आमचा राजा कुणाच्या धर्माबरोबर नव्हता, विरोधात नव्हता, जातीच्या विरोधात नव्हता. जो मानवतेच्या विरोधात आहे, जो माणुसकीला कायम आहे, त्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे आपण घ्यायला पाहिजे. शिवचरित्र आपल्याला काय शिकवतो? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. काय शिकवतो शिवचरित्र आपल्याला? शिवचरित्र आपल्याला काय शिकवतो मी तुम्हाला सांगतो. आयुष्यभर निर्व्यसनी कसं राहायचं हे शिवचरित्र आपल्याला शिकवतो. कारण राजे आयुष्यभर निर्व्यसनी राहिले. शिवचरित्र आपल्याला काय शिकवतो? राजांनी 18 पगार जातीचे माणसं गोळा केले. आपण आपल्या घरातच भांडणं करतो, गावागावात भांडणं करतो, तालुक्या तालुक्यात भांडणं करतो, देशादेशात भांडणं करतो. हे शिवचरित्राची भाषा आहे. आपण आपल्या माणसांना पुढं नेलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे आणि त्याच्या प्रगतीसोबत आपली प्रगती केली पाहिजे. दॅट इज शिवचरित्र. हे शिवचरित्र आपल्याला शिकवतं. शिवचरित्र आपल्याला काय शिकवतो? शिवचरित्र आपल्याला शिकवतं महिलांचा सन्मान केला पाहिजे.
यत्र नारी पुंजयन्ते रमन्ते तत्र देवता। महिलांचा सन्मान केला पाहिजे हे शिवचरित्र शिकवतं। आज एवढी सुंदर जयंती तुम्ही साजरी करताय आणि जयंतीला शिव विचारांचं व्याख्यान ठेवताय का? उद्देश काय? की आपल्या जातीतला राजा पुढे गेला पाहिजे म्हणून, आपल्या जातीतला राजा दुसऱ्या जातीच्या लोकांना कळाला पाहिजे म्हणून, आपल्या जातीतल्या राजाचे विचार प्रसारित झाले पाहिजे म्हणून नाही। आपण यासाठी शिव विचार ठेवत नाहीये। आपण कशासाठी ठेवतो? की ज्या विचारांनी माझा राजा एवढा मोठा झाला ते विचार मला माझ्या जीवनात अंगीकारता येतील का, स्वतःची प्रगती करता येईल का, हे बेसिक आहे। यासाठी आपण शिवजयंती वैचारिकरित्या साजरी करत असतो, हे कारण आहे। आणि शिवचरित्राचा वापर करून अनेक लोकांनी प्रगती केली। तुम्हाला माहिती आहे रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रात कुणाचे माहिती आहे? मी तुम्हाला सांगतो, रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील, मुलांनी नाव ऐकलं का? कर्मवीर भाऊराव पाटील, कुणाला माहिती आहे हात वर करा। फक्त एवढं, रयत शिक्षण, हा फेरी, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली आणि त्यांना एका धनवान माणसाने प्रस्ताव पाठवला होता की भाऊराव पाटील तुम्हाला किती पैसे लागतील तेवढे पैसे मी देईल, तुम्हाला जागा देईल, शाळा बांधून देईल, फक्त एक माझी मागणी आहे तुमच्या समोर, कोणती आहे? तुमच्या शाळेला दिलेले शिवाजी महाराजांचं नाव आहे का नाही ते नाव काढा आणि माझं नाव ठेवा। तेव्हा भाऊराव पाटील काय म्हणतात, तू आता माझा एक, अरे वेळ प्रसंगी मी माझ्या जन्मदात्या बापाचं नाव काढेल पण शिवरायांचं नाव काढणार नाही। का हा माणूस का म्हणतो? कारण खरी प्रेरणा मी रयत शिक्षण संस्था उभारण्याची कोणाकडून घेतली तर शिवाजी महाराजांकडून घेतली। त्यांच्या जीवनाची सुरुवात मी तुम्हाला सांगतो कशी झाली माहित आहे? एकदा कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या घरामध्ये जेवण करत होते, पाहुणे आले होते, पाहुणे सुद्धा जेवत होते, बायको वाढत होती, समोर बाप होता त्यांचा बसला होता। त्या पाहुण्यांनी सरळ त्यांच्या वडिलांना विचारलं, का हो तुमचा मुलगा भाऊराव काय करतो? त्याचे वडील म्हणतात, खातो बसतो गावानं फिरतो, याला काही काम धंदा नाही। त्यांच्या बायकोने हे शब्द ऐकले, नवऱ्याची बेइज्जती कोणाही बायकोला आवडत नाही। घळा घळा त्या माऊलीच्या आडोळ्यामधून अश्रूच्या धारा लागल्या आणि त्यातले दोन अश्रूचे थेंब कर्मवीर भाऊराव पाटलाच्या ताटात पडले। नारीचे अश्रू फार घातक असतात, रामायण महाभारत सुद्धा नारींचे अश्रू निघाले, त्यामुळे जिथं जिथं हे अश्रू पडतात तिथं तिथं मोती होतात। ते दोन अश्रू त्या माऊलीचे कर्मवीर भाऊराव पाटलाच्या ताटात पडले, त्यांनी ताट सरकवलं, सरळ घराच्या बाहेर गेले आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची प्रेरणा घेतली आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर रयत शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केल्या ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत। ही प्रेरणा आहे महाराजांच्या स्वराज्यातून, अशी प्रेरणा अनेक लोकांनी घेतलेली आहे। ही ताकद आहे कर्मवीर भाऊराव पाटलांनी। हे शिवचरित्र आपल्याला हे शिकवतं की आपलं जीवन सुधारलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीतून हेच घेऊन घरला जायचं असतं, नुसताच बसलो वाजवल्या टाळ्या उठलो काय सुरू केलं आपलंच काम, हे नाहीये। यासाठी मी इथं आलेलो नाही। मी दररोज 950 लेकरांना शिकवतो, 950 इथं बसलेले 300-400 असतील, दररोज एक गाव माझ्याकडे दररोज येत जात, यासाठी मी आलो नाही। यातून काही घडलं पाहिजे। हे लेकर IPS झाले पाहिजे, कलेक्टर झाले पाहिजे, मंत्री झाले पाहिजे, नकोच काय रे, आयुष्यभर निर्व्यसनी राहिले पाहिजे, हे शिकलं पाहिजे शिवचरित्रातून। यासाठी शिवजयंती प्रत्येकाने आपली अशी मूठ बांधायची आणि त्या मुठीमध्ये एक संकल्प करायचा, विद्यार्थ्यांनी एक संकल्प करायचा, माता भगिनीने एक संकल्प करायचा, एक संकल्प करायचा की मी या शिवजयंती 2024 मध्ये मी हे करणार, तरुणांनी एक संकल्प करायचा मी हे घेऊन जाणार। यासाठी शिवजयंती असते, यासाठी अशी व्याख्यान असतात, हे लक्षात ठेवा। त्यामुळे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आजचं लोकशाहीचं राज्य आहे पण हे राज्य आपल्याला वाटत नाही, आपलं वाटत शिवाजी महाराजांचं राज्य। सामान्य गरीब रयतेला काय वाटायचं की हा राजा माझा आहे, या राज्यात जे काही चाललंय ते माझ्यासाठी चाललंय। आता किती तरुणांना, युवकांना, मातांना, मौल्यांना, विद्यार्थ्यांना वाटतो की आजचा मुख्यमंत्री जे काय करतोय तो माझ्यासाठी करतोय? किती लोकांना वाटतं? हात वर करा। बरं, महाराजांच्या राज्यामध्ये लोक मरायला तयार व्हायचे। आता जर कोणी तुम्हाला म्हटलं की का हो आपल्या खासदार साहेबावर लई मोठा प्रसंग आला, तुम्ही मरायला तयार होसाल का? किती लोक तयार होतील? किती लोक स्वतः बलिदान द्यायला तयार होतील? नाही, हे राज्य माझ्या शिवरायांच्या राज्यातले नाही, कारण आपल्याला वाटतच नाही।
शिवरायांच्या रयतेला वाटायचं शिवाजी महाराज जे काही करतात ते माझ्यासाठी करतात. आपल्याला वाटतं का आपला आमदार हे राज्य बदलतो, दुसऱ्या पक्षात जातो, दुसऱ्यांदा तिसरा झेंडा, रात्री वेगताना वेगळंच, कार्यकर्ते परेशान. हे काही पक्षांतर चाललंय, हे माझ्यासाठी चाललंय, माझ्या लेकराच्या वयीसाठी चाललंय, शाळेसाठी चाललंय, माझी परिस्थिती सुधरावं म्हणून चाललंय, हे तुम्हाला वाटतं का? वाटत नाही म्हणा. त्यामुळं या लोकशाहीपेक्षा माझ्या शिवरायाची हुकुमशाही खूप चांगली आहे, कारण रयतेची काळजी आहे तिथं. मासाहेब जिजाऊ शिवरायांनी एक शिकवण दिलं नाही हो, मातृत्व कसं असावं मासाहेब जिजाऊंसारखं असावं, पितृत्व कसं असावं शहाजीराजांसारखं असावं, आणि लेकरू कसं असावं छत्रपती शिवरायांसारखं असावं. तुम्हाला माहित आहे 5 जानेवारी 1665 तो सूर्यग्रहण होतं त्या दिवशी. मासाहेब जिजाऊंनी महाराजांसमोर एक इच्छा व्यक्त केली, शुभा आज सूर्यग्रहण आहे. आपल्याकडे असं म्हणतात की सूर्यग्रहणाच्या दिवशी माणसाने काहीतरी दान धर्म करावा, आणि मला वाटतं शोभा मी काहीतरी दान धर्म केला पाहिजे आज. आता हा अलौकिक पुत्र आहे, ऐसा पुत्र होणेच नाही, असा पुत्र होणारच नाही. महाराज म्हणले मासाहेब तुम्हाला कसं वाटतं की कशानं तुमची तुलना केली पाहिजे? जिजाऊ म्हणतात कशानेही कर, काहीतरी गोड धाड पेढे वगैरे माझ्या वजना इतके तुलना कर आणि सामान्य रयतेला वाढ. तेव्हा छत्रपती म्हणतात नाही मासाहेब, तुमची तुलना पेढ्यांनी गोडा धोडांनी होणार नाही, तुमची तुलना मी सोन्यानं करेल. सगळ्याच्या इतिहासामध्ये असा एकच पुत्र होऊन गेला ज्याने मातेची तुलना सोन्यानं केली, ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि 5 जानेवारी 1665 मासाहेब जिजाऊ महाराणी पुतळाराणी साहेब छत्रपती संभाजी महाराज हे महाबळेश्वरला गेले. तिथं एक तराजू ठेवण्यात आलं, एका तराजाच्या पारड्यामध्ये मासाहेब जिजाऊ बसल्या होत्या, आणि दुसऱ्या तराजाच्या पारड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उंजरी भरू भरू हिरे माणिक मोती सोनं त्या तराजात टाकतायत. बाजूला रयत जमलेली आहे, ती गरीब रयत आहेत, माता माऊल्या जमलेल्या आहेत, आणि त्या महाबळेश्वराच्या शंकराला विनंती करत आहे, शंकरा ऐसा पुत्र का नाही माझ्या उदरी देणार की जो मातीची सोन्यानं तुलना करतोय. त्यांचे डोळे पाहणावून गेले त्या माय माऊलींचे, काय राजा आहे, अलौकिक या राजाची मातृभक्ती आहे. फक्त शिवचरित्र वाचा पोरांनो, जीवनात तुमच्या कोणती अडचण येणार नाही. तुम्ही आईला आईच म्हणसाल आणि पित्याला पित्याच म्हणसाल, हे फक्त ही जी ताकद आहे ना आपल्या आई वडिलांशी प्रेम जोडण्याची, आपल्या बंधूविषयी प्रेम, गावावर प्रेम, देशावर प्रेम, मातृभक्तीवर प्रेम, फक्त शिवचरित्र तुम्हाला देऊ शकतं. सर्वोत्तम शिवचरित्र आहे. आज मी इथून जातोय, व्याख्यानाच्या माध्यमातून तर होईलच, पण 3 गोष्टी सर्वांनी मला द्यायच्या. सर्वांनी हात वर करा उजवा, मला तुम्हाला वचन द्यायचंय. मी 1 रुपया इथं तुमची फीज घेतली नाही, मी दुसऱ्या गावामध्ये फीज घेत असतो, मी 5-7 हजार दिल्याशिवाय जातच नाही. मी 1 रुपया घेतला, फक्त 3 गोष्टी मला द्यायच्या, फक्त 3 गोष्टी तुम्ही सर्वांनी मला द्यायच्या, आजोबा तुम्ही सुद्धा. हा, एक गोष्ट तुमच्या लेकरांना शिकवा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. तुम्ही आयुष्यात खूप कमवसाल पण त्याला अर्थ नाही. तुम्ही 10 रुपये शिक्षणात लावसाल तर तेच 10 वर्षांना 10 लाख रुपये म्हणून तुम्हाला रिटर्न चक्री वाजा सोबत येतील. तुमच्या लेकरांना शिकवा. दुसरी मी तुम्हाला मागणी मागतोय, तुम्ही पंढरपूर करा, आनंद करा, तिरुपती करा, जा फिरा, फिरलं पाहिजे पाहिलं पाहिजे, पण एकदा ज्या रायगडावर छत्रपती शिवरायांची समाधी आहे का नाही, त्या रायगडावर एकदा नतमस्तक झालं पाहिजे, त्याच्या आधी मरूच नाही कोण. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्या, ही मागणी माझी दुसरी आहे. माझी मागणी तिसरी आहे, मला काय मागायचंय, एकदा छत्रपती शिवाजी महाराज वर्षातून फक्त 1 300-300 चप्पल घेतो रे, 10-10 हजार दवाखान्यात घालतो, 1500-1500 कपडे घेतो, तर 100 रुपयाचं शिवचरित्र घरात आणत नाही. वाचायला शिकवा. आपण म्हणतो आणलं तर लेकरू वाचत नाही, यार 2 लाईनी वाचल, 3 लाईनी वाचल, हळूहळू सवय पडाल. शिक्षणाला काय म्हणतात तो, वाघिणीचं दूध म्हणतात. सहजासहजी कोणी बी घेईल का हे दूध? नाही, त्याला वेळ लागतो. वाघिणीचं दूध घेण्यासाठी वेळ लागतो, त्याला वाघाचा बछडाच व्हावं लागतं. त्यामुळे हे सहजासहजी होत नाही. शिक्षण हा सहजासहजी कोणाचाही खेळ नाही, त्यामुळे वेळ लागेल त्याला. एकदा वर्षातून एक तरी शिवचरित्र तुमच्या घरात आणा. माझं सुद्धा आता शिवचरित्र येणार आहे, एक आवृत्ती झालेली आहे, दुसरी आता एप्रिलमध्ये येणार आहे. मी म्हणत नाही माझंच घ्या, कुणाचंही घ्या, पण एक छत्रपती शिवाजी महाराजचं पुस्तक तुम्ही घेतलं पाहिजे. फक्त तुम्हाला 3 गोष्टी तुमच्याकडून मागायच्या.
फक्त या तीन गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला. साध्या साधे हे स्वराज्य झालं ते उगच नाही झालं. दोन मिनिटं घेतो तुमचे. साध्या साध्या माणसांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या यासाठी त्याग आहे हो, समर्पण आहे. तुम्हाला माहित आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले होते तर भाजीप्रभू देशपांडे आणि सोबतच्या बांधण मावळ्यांचं बलिदान केलं. धबधब पाऊस पडत होता आणि त्या पावसामध्ये बाजीप्रभू देशपांडेच्या अंगाच्या रक्ताच्या थारोळ्या थारोळ्या उडाल्या होत्या. अरे त्यांच्या रक्ताने ती घोर खिंड पावन खिंड झाली. मागच एक प्रॉमिस डे झाला. खरा प्रॉमिस डे काय असतो मी तुम्हाला सांगतो. खरा वचनाचा दिवस काय आणतो. बाजीप्रभू देशपांडे शिवरायांना वचन दिलं, राजा सामोरे जा. राजा राजा जोपर्यंत तुम्ही विशाल गडावर जाणार नाही तोफेचा आवाज करणार आहे तोपर्यंत काही झालं तरी मी ही खिंड सोडणार नाही. दॅट इज कॉल्ड प्रॉमिस. आणि महाराज विशाल गडावर गेले. विशाल गडावर गेल्याच्या नंतर तोफेचा आवाज केला. राजे बाजी प्रभू देशपांडेला बोलावत होते, बाजी परत या. बाजी तुमच्यासारख्या मावळ्यांची स्वराज्याला गरज आहे. स्वराज्याचं काम अधुरं आहे. रावजी परत या. फक्त बाजीप्रभू देशपांडेच्या शरीरामध्ये एवढाच प्राण होता की त्या तोफाचा फक्त आवाज ऐकतील. अरे बाजीप्रभू शिवरायांना म्हणतात, राज आता येणं नाहीच. राज मी जातोय पण हे राजा शिव छत्रपती तुझं स्वराज्य खूप खूप वाढ आणि तुझं स्वराज्य जोपर्यंत चंद्र सूर्य पृथ्वी आहे तोपर्यंत तुझं स्वराज्य टिको ही भावना आहे. ही भावने आहेत. सगळ्याच्या इतिहासात फक्त एकच राजा आहे जो रयतेमध्ये सामान्य रयतेमध्ये हा विश्वास पैदा करतील. मी आज मराठा आरक्षणावर जास्त बोललो नाही कारण मी याच्या अगोदर येऊन गेलो. आज काय झालं हे मलाच कळत नाही. आजचं आरक्षण फसवा असो टिको हे आपल्याला घेणं देणं नाही. एक मंत्र मी तुम्हाला सांगतोय, फक्त आपण अंतर्वली सराटीतून जो निर्णय येईल त्या निर्णयाला ठाम राहायचं. फक्त एक गोष्ट करा, आपल्याला मुंबईचं देणं घेणंच नाही. आपल्याला फक्त अंतर्वली सराटीत आपली विधानसभा आहे तिथं आपला मुख्यमंत्री बसलेला आहे. जो आदेश देईल तो आदेश पाळणं हे आपलं काम आहे. शिवजयंती आहे. छत्रपती शिवरायांच्या विचाराचा जागर झाला पाहिजे म्हणून आज मी त्या विषयावर बोललो. जास्त काही मराठा आरक्षणावर बोललो नाही. फक्त एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, जसं सांगितलं मायबाप शिक्षणे वाघिणीचं दूध आहे. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. ज्ञानेन सदृश्य पवित्र विह विद्यते. या जगामध्ये ज्ञानासारखं दृश्य नाही, विद्येसारखं पवित्र असं काहीच नाही. ज्ञानम तृतीय नेत्रम. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. त्यामुळे जर तुझ्या लेकराला या स्पर्धेतून बाजूला काढत लागला जात असेल तर आपण सावध झालं पाहिजे. आपण माती केली, शेती पिकवली, घाम गाळला, उन्हातानात पावसात स्वतःचे आयुष्य बर्बाद केलं. सामान्य मराठ्याला माझा प्रश्न आहे, जशी आपल्या आयुष्याची माती झाली, मातीत काम करता माती झाली, लेकरांच्या माती होऊ द्यायची. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या दारात मी उभा असावा, लाल दिव्याची गाडी करत यावी आणि त्या लाल दिव्याच्या गाडीमधून माझं पोरग IPS होऊन IAS होऊन उतरावं, तर तुम्ही आंदोलनात उठा. कारण आजचा जो GR निघालेला आहे तो तुमच्या लेकराला IPS IAS करणारा नाही बापू. कारण IPS IAS UPSC दिल्याच्या नंतर निघतो आणि आपलं 10% आरक्षण त्याला क्वालिफाय नाही. आपल्याला असं आरक्षण पाहिजे की जे दिल्लीच्या UPSC मधून आलं पाहिजे. हे आरक्षण आपल्याला पाहिजे. आपल्याला आपल्या लेकरांना IAS झालेलं पाहायचंय, कलेक्टर झालेलं पाहायचंय. त्यामुळे हे आपल्याला आरक्षण आहे. आपला लढा आणखीनही थांबलेला नाही. त्यामुळे एक कटाक्ष राहा, गंभीर राहा. मी जसं तुम्हाला सांगतोय, जोपर्यंत अंतर्वली सराटीतून निर्णय येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही पद्धतीचे क्षणिक विश्रांत घ्यायचा नाही. कारण शिक्षण क्षेत्रात मी खूप दिवसापासून आहे, मला बऱ्याच गोष्टीचा माहित आहे. कारण 2-2 मार्कानं लेकरं जातात. मेडिकल क्षेत्रामध्ये लेकरं लागत नाहीत, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये लागत नाहीत. मला यांनी आताच सांगितलं, ह्यांची मुलगी BDMS का काहीतरी परिणाम झाला असता, रिपीट केला असतं किंवा 50-60 मार्क वाढले असते, ती गुरुग MBBS ला लागली असती. त्यामुळे आपल्या घरातून सुद्धा डॉक्टर घडू शकतो ही भावना जर तुमच्या मनामध्ये असेल तर आज आरक्षण खूप महत्वाचं आहे. आज रिझर्वेशन आहे तर आपल्याला शिक्षण घेण्याची संधी भेटते. त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा लढा आहे. आणि 70 वर्ष झाले मी सकाळी सकाळी वॉकिंगला जात असतो. सहज मी 18 फेब्रुवारी 2024 ची
काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एक माझ्यासोबत चांगले शिकलेले विद्वान सोबत चाललोय, बोलता बोलता काय मोरे सर आज कुठं व्याख्यान आहे? म्हणलं आहे जायचंय. तर म्हणजे तुम्ही किती व्याख्यान करा, आमच्या ओबीसी जातीत तुम्हाला येऊ देणार नाही. मी म्हणलं का हो सर, तुमचं शिक्षण काय झालं? ते म्हणले पीजी झालं. म्हणलं मला माहिती का ओबीसी जात कधीपासून झाली? मराठाई जात आहे, वाणी जात आहे, मातंग जात आहे, ओबीसी जात आहे का प्रवर्ग आहे? किती लोक म्हणतात ओबीसी जात आहे, हात उरकरा. किती लोकांना वाटतं ओबीसी प्रवर्ग आहे? ओबीसी जात नाहीये, हा प्रवर्ग आहे. हे एक संविधानिक बॉडी आहे, एक लेजिस्लेटिव्ह कमिटी आहे. त्याच्यामुळं हा लोकशाहीचा अधिकार आहे. जर आपण मागास सिद्ध केलो तर तो आपला अधिकार आहे, आपण त्याच्यात जाऊ शकतो. ही काय जात नाही, हा एक प्रवर्ग आहे. आणि आपण संविधानांना मानणारी लोक आहोत, लोकशाहींना आपण जाणणारी लोक आहोत. त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने लढणं हा आपला मुळात हेतू असला पाहिजे, अधिकार असला पाहिजे. मी फक्त तुम्हाला एवढं सांगतो आणि शेवटी फक्त एक मी सांगतो, ही जी जयंती आज झाली अतिशय सुंदर झाली. फार सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण ऐकलात, पण ते आचरणात आणले पाहिजे. माफ करा महाराज, माफ करा महाराज, तुम्ही वयाच्या 10व्या वर्षी पुण्यात आलात आणि आंब्याची बाग लावलात आणि पर्यावरणाचं संतुलन कसं राखायचं सांगलात, पण आतापर्यंत आम्ही पर्यावरणाचं संतुलन राखलं नाही. माफ करा महाराज, अहो तुम्ही कोणत्याही नारीच्या विरुद्ध जाणाऱ्याची भर चौकात कलम केला, हातपाय तोडलात, पण आज तुमच्याच महाराष्ट्र राज्यामध्ये नारीची विटंबना होत आहे. अंतर्वली सराटी उपोषणाला बसलेल्या माय माऊल्यांची लाट्या काट्यांनी डोके पोलिसांनी फोडलेले आहेत. राजे हे महाराष्ट्र तुमचं आहे, माफ करा महाराज. अहो तुम्ही सांगितलं शेतकऱ्याच्या मिरकीच्या बेटाला हात लावू नका, नाहीतर हात कलम केले जातील. राजा आज तुमच्याच महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत, माफ करा महाराज. आज तुमची 394 जयंती आहे, पण काही लोक म्हणतात तारखेनुसार साजरी करायची, काही लोक म्हणतात तिथीनुसार, तरी वाद आणखी संपलेला नाहीये. माफ करा महाराज, आम्ही त्या रायगडावरच्या काल्पनिक वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या समाधीकडे लक्ष दिलो, पण आम्ही तुमच्यासारख्या वाघाकडे लक्ष दिलं नाही राजा. आता आम्हाला तुम्हाला वाचायचंय, एवढं सांगतो. आणि एक शेवटचा संदेश तुम्हाला देतो, पुतळ्यात पाहू नको पुस्तकात पाय, पुतळ्यात पाहू नको पुस्तकात पाय. वाचशील पुस्तक कळे शिवराय आणखीन जिवंत आहे, शिवराय आणखीन जिवंत आहे, शिवराय आणखीन जिवंत आहे. शिवचरित्र वाचा. आपण मला बोलवलं, माझा सन्मान केलात, विशेष करून वाघ साहेब असतील, दुसरे बरेच असतील, मी तुमचा खूप खूप ऋणी आहे. आणि शेवटी फक्त एक घोषणा आहे, छत्रपती शिवाजी महाराज की नाही, मला आवाजच मान्य नाही, छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ की, छत्रपती संभाजी महाराज की. खूप खूप धन्यवाद, थँक्यू टू ऍड ऑल.